जय गजानन। आज कार्तिक वद्य अष्टमी गणपत्य संप्रदायातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस। भगवान गणेशांच्या परिवारामध्ये ज्या देवतांचं वर्णन केलेलं आहे त्या परिवारामधली लोकविलक्षण असणारी देवता भगवान श्री नग्नभैरव, त्या नग्नभैरवांच्या उत्सवाचा हा काळ, त्यांच्या आराधनेचा आजचा दिवस। एक गोष्ट व्यवस्थित आपण समजून घेतली पाहिजे। भगवान गणेशांचं मूलभूत स्वरूप हे निर्गुण निराकार परब्रह्म असंच आहे। ते जरी निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप वर्णन केलेलं असलं आणि त्या व्यतिरिक्त संपूर्ण जगत हा जरी भास आहे असं वेदांतांनी कितीही सांगितलेलं असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आपण त्या पातळीला पोहोचत नाही तोपर्यंत तुमच्या माझ्या दृष्टीने या जगाचा अनुभव हाच आपला सत्यतेचा भाग आहे, तो नाकारता येत नाही। भलेही वेदांतांनी आपल्याला सांगितलं की हे जग वास्तव नाही, या जगाचं जे स्वरूप आपल्याला जाणवतंय की माया आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी तुमचा माझा अनुभव हा आहे की हे जग आपल्याला अनुभूतीला येत आहे। कसं लक्षात घेतलं पाहिजे आपण व्यवस्थित, जसं स्वप्नामध्ये असणाऱ्या माणसाला स्वप्न खरंच वाटतं तसं या जगामध्ये असणाऱ्याला जग हे वास्तवच वाटणार आहे, ते नाकारता येत नाही। स्वप्नातून उठल्यानंतर त्याला कोणी सांगायची गरज नाही स्वप्न हे खोटं होतं, तसं जागृतीच्या पलीकडे गेल्यानंतर ध्यानामध्ये समाधीमध्ये गेल्यानंतर आपल्यालाही कळणार आहे की हे सगळं जग मिथ्या आहे। पण तोपर्यंत जसं स्वप्नातल्या व्यक्तीला स्वप्न खरंच असतं तसं तुमच्या माझ्या दृष्टीने हे जग खरंच आहे। मग आता करायचं काय याचं? वेदांतांनी फार सुंदर पद्धती वापरली, त्यांनी एक शब्द शोधून काढला, मुद्दाम उपयोजन केलं त्याचं, प्रातिभासिक सत्ता। याचा अर्थ भासमान अस्तित्व। तेवढ्यापुरतं का होईना, कारण अनुभूती येते, नाकारता येत नाही। म्हणून त्यांनी वेगळा शब्द वापरला, भलेही परम वास्तव नसेल पण प्रातिभासिक स्वरूपात का होईना, या जगाचं अस्तित्व आहे। समजून घेण्याकरता त्याचं अस्तित्व मान्य केलं, निरूपणाकरता विवेचनाकरता मान्य केलं, आणि मग एकदा जेव्हा असं जगाचं अस्तित्व मान्य केलं जातं ना, तेव्हा मग ते जग निर्माण कसं झालं, त्याचं सत्ता चालते कशी, त्या सगळ्या जगाची रहाटी जी आहे ती व्यवस्थित कशी चालते, हे जग शेवटी नष्ट कसं होतं, प्रलय नावाची गोष्ट कोणती, ती कशा पद्धतीने आकाराला येते, हे सगळं जग पुन्हा परमात्म्यामध्ये विलीन कसं होतं, या सगळ्याचं निरूपण करता येतं प्रातिभासिक स्वरूपामध्ये। मग आपल्याला गणेश चतुर्थीशीर्ष आठवतं, ते आपल्याला सांगतं, त्वमेव केवलम करता असी, त्वमेव केवलम धरता असी, त्वमेव केवलम हरता असी, या स्वरूपात भगवंताचं वर्णन करता येतं। सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, सर्वम जगदिदम त्वत्तस्तिष्ठति, सर्वम जगदिदम त्वयि लयमेष्यति, ही पण रचना आपल्याला करता येते। एकदा ह्या सगळ्या रचना मांडायच्या म्हटल्या की मग या सगळ्या गोष्टी चालवणारी एक रचना लागते। ती जी रचना सांगितलेली आहे वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये, त्यात गणपत्य संप्रदायात जी रचना सांगितली त्या रचनेतलं एक अत्यंत महत्वाचं सूत्र आहे, ज्यांना भगवान नग्न भैरव असं म्हणतात। भगवान गणेशांची कार्यकारी सत्ता या स्वरूपामध्ये त्यांचं वर्णन आहे। थोडस आपल्याला राजकीय शब्द माहिती असल्यामुळे त्या पद्धतीत सांगतो, भगवान गणेशांचं मूळ अस्तित्व हे राष्ट्रपतींसारखं आहे। राष्ट्रपती स्वतः काहीच करत नाही, त्यांच्याच आधारावर सगळं चालतं, त्यांनाच जबाबदार म्हणून खालचे सगळी सही करतात, त्यांच्या तर्फे सही केल्या जाते हे बरोबर आहे, पण शेवटी कामकाज कोण चालवतं? त्याचं उत्तर आहे, पंतप्रधान कामकाज चालवत असतात। ही जशी देशाच्या राजकारणाची रचना आहे, पूर्ण देशात तशी लावू नका, उदाहरण म्हणून फक्त आपल्या समोर ठेवतोय, तसं राष्ट्रपती असल्याला तत्व परब्रह्म परमात्मा भगवान गणेश आणि या संपूर्ण विश्वाची चालक शक्ती कोण, पंतप्रधान कोण, मोरयाचे पंतप्रधान आपल्या समोर आहेत भगवान श्री नग्न भैरव। काय सुंदर शब्द आहे लक्षात घ्या, प्रत्येक शब्दाची व्यवस्थित उकल करून घ्यावी लागेल। नग्न शब्द म्हटलं की आपल्याला विचित्र वाटतो, त्या अर्थाने नाहीये, केवळ वस्त्र असणे किंवा नसणे एवढा अर्थ नाहीये। नग्न शब्दाचा मुद्गल पुराणाने आपल्याला अर्थ दिला, माया वस्त्र विहीनोयम स नग्न इति उच्यते, ज्याचं मायारूपी वस्त्र गळून पडलेलं आहे, याचा अर्थ ज्याला माया स्पर्शच करू शकत नाही असं की शुद्ध चैतन्य, त्या शुद्ध चैतन्याला नग्न असं म्हणतात। स्वच्छ
मूलभूत अवस्था त्याला नग्न असा शब्द वापरला पुढे शब्द वापरला भैरव का कारण एकदा शुद्ध चैतन्य आहे हे सांगून मोरयाशी असलेला संबंध सांगितला तो नग्न शब्द मोरयाचा आणि त्यांच्या एकरूपत्वाला सांगण्याकरता आहे आणि भैरव शब्द तुमच्या माझ्या करता आहे म्हणजे कसा त्याच्यामध्ये पुन्हा दोन शब्द आहेत लक्षात घ्या भय आणि रव भय शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे भीती रव शब्दाचा अर्थ काय सामान्य अर्थ आहे रव शब्दाचा आवाज पण कोणता आवाज सगळ्यात आवाजांना रव नाही म्हणत रव शब्द मुद्दाम विशिष्ट पद्धतीने वापरला जातो भाषाशास्त्रामध्ये त्याचं माफ करा अर्थ आहे रव म्हणजे पायाचा आवाज पायांचा जो आवाज आहे त्याला पद रव असं म्हणतात आता भैरव शब्दामध्ये भय आणि रव असे दोन शब्द एकत्र येतात म्हणजे ज्यांच्या पद रवानी म्हणजे ज्यांचा पायाचा आवाज ऐकल्याबरोबर जसं एखाद्या शाळेमधली अवस्था असते शिक्षक आल्याबरोबर त्यांच्या पायाचा नुसता आवाज जरी आला तरी विद्यार्थी मुकाट्याने आपापले कामं करतात धिंगाणे बंद करतात गोंधळ बंद करतात आणि अभ्यासाला सुरुवात करतात आपापले सोपवलेले कामं करतात तशी अवस्था ज्यांची या ब्रह्मांडाच्या बाबतीत आहे ज्यांच्या केवळ पायाच्या आवाजाने ईश्वर महेश्वर सुद्धा आपले काम व्यवस्थित करतात त्यांना नग्न भैरव असं म्हणतात म्हणून मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने कार्यकारी शक्ती कार्य संचालक शक्ती या संपूर्ण विश्वाचं संचालन करण्याचं कार्य भगवान नग्न भैरवांकडे आहे अद्वितीय अशा प्रकारचं हे दैवत त्यांचं स्तोत्र आपल्याला मुद्गल पुराणाच्या सहाव्या खंडामध्ये वाचायला मिळतं पंचेशगुरु भगवान भृशुंडी महाराजांनी ते स्तोत्र सादर केलेलं आहे आपण त्या स्तोत्राच्या आधारे भगवान नग्न भैरवांचं वैभव पाहण्याचा थोडक्यात प्रयत्न करू काय स्तोत्र रचना आहे शब्द रचना आहे आपल्या समोर सर्व माया विहीनाय सर्व माया प्रचालक सर्वांतर्यामिने नित्यम नग्न भैरवते नमः सर्व माया विहीनाय सर्व प्रकारची माया जिथे गळून पडते मी आपल्याला नग्न शब्द सांगितला माया विरहित असलेलं तत्व म्हणून सर्व माया विहीनाय सर्व माया प्रचालक माया विहीन ते स्वतः आहेत पण या मायेला चालवणारे आहेत त्रिगुणांच्या अतीत असणारं गुणत्रय अतीत परमात्म्याचं जे स्वरूप तेच नग्न भैरवांचं स्वरूप आहे कारण एकच चैतन्य आहे जे इथं कार्य करण्याकरता ते स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे आणि सर्व माया प्रचालक सगळ्या प्रकारच्या मायेचं चालन संचालन ते करतात म्हणून सर्व माया प्रचालक सर्वांतरयामिने नित्यम तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मध्ये देहामध्ये असणार जे देह चालक चैतन्य त्या चैतन्याच्या रूपामध्ये सगळ्यांच्या आतमध्ये असणारे म्हणून सर्वांतरयामिने नित्यम नग्न भैरवते नमः हे नग्न भैरवा मी आपल्याला नमस्कार करतो आपण अशा स्वरूपाचे आहात पुढचं वर्णन करताना सांगितलं मयूरेश परायैव जो काही मयूरेश पर असणारे मयुरेशालाच समर्पित असणारे मयुरेशाच कार्य करणारे त्याच शक्तीन युक्त असणारे त्याच अधिकाराने युक्त असणारे म्हणून मयुरेश परायैव मयूरपुर पालक मयूरपुर शब्द श्री क्षेत्र मोरगाव करता वापरला जातो भगवान गणेशांचं जे निवासस्थान ज्याला भूस्वानंद असं म्हणतात त्या क्षेत्राची ही क्षेत्र पालक दैवता आहे म्हणून मयूरपुर पालक त्या मयूरपुराचं पालन करण्याचं त्या क्षेत्राची सगळी व्यवस्था त्यांच्याद्वारे चालत असते म्हणून त्यांना मयूर पुरपालक म्हटलं धर्मिष्ठानाम सुपालाय काय सुंदर शब्द आहे भगवंताची ही कार्यकारी शक्ती कशी असते ज्याला आपण सामान्य भाषेत ईश्वर असं म्हणतो ईश्वर कार्य काय करतात जे धर्मिष्ठ आहेत धर्माला धरून चालणारे आहेत मार्गानुसार वर्तन करणारे आहेत शास्त्रानुसार आचरण करणारे आहेत त्यांचं पालन करणारी धर्मिष्ठानाम सुपालाय त्यांचं व्यवस्थित पालन करणारे तुम्ही आहात म्हणून नग्न भैरव ते नमः हे नग्न भैरवा मी आपल्याला वंदन करतो अधर्म निरताश्चैव बहिकाराय दैवप जे अधर्म करणारे आहेत त्यांना बाहेर फेकणारे याचा अर्थ सुखापासून समाधानापासून शांतीपासून त्यांना दूर लोटणारे जगाच्या बाहेर तर नाही फेकले जाणार आहेत तेही सगळे अधर्मकारी सुद्धा याच जगाचा एक भाग आहेत ते याच जगात राहणार आहेत जग सोडून नाही जाणार पण त्यांच्यापासून दूर काय केलं जातं सुख शांती समाधान या गोष्टी त्यांना कधीही प्राप्त होत नाहीत हे तुमचं काम आहे जी रचना असते एखाद्या पोलीस दलाची दुष्टांना
दूर करणे, दुष्टांचं निर्दालन करणे, सज्जनांचं पालन करणे, ती भूमिका नेमकी इथं आपल्याला पाहायला मिळते. धर्मिष्ठानां सुपालाय आणि अधर्म निरताश्चैव बहिकाराय देयोप सदा स्वानंद निष्ठाय. सदा स्वानंद याचा अर्थ भगवान गणेशांचा जो लोक त्याच्याशी एकनिष्ठ असणारे, बाकी कशातही स्वारस्य नसणार असं भगवंता तुझं स्वरूप आहे. हे नग्न भैरवा मी आपल्याला वंदन करतो. नग्न भैरव ते नमहा. हे नग्न भैरवा आपणास वंदन असो. कशी आपली रचना? संस्कार युक्त भावेन पाप कर्म परात्मना. मयूरे दंडकर्त्रे वै नग्न भैरवते नमहा. जे संस्कारयुक्त भावानी येतात, म्हणजे संस्कारयुक्त भाव त्यांच्या मनामध्ये आहे, पण आल्यानंतर मात्र पापकर्म परात्मना. जे पापकर्माच्या पलीकडे जाणारे आहेत किंवा पापकर्म नाकारणारे आहेत, या सगळ्यांना मयूरे दंडकर्त्रे वै, त्यांच्यावर दंड म्हणजे नियंत्रण असणारे. आता दोन्ही पद्धतीने गोष्ट समजून घेतली पाहिजे. काही लोक स्वधर्मानुसार वागणारे आहेत, त्यांच्यासाठी दंड कशा करता? तर त्यांच्यापासून बाकीच्या संकटांना दूर करण्यासाठी तो दंड आहे. आणि जे पाप करणारे आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तो दंड आहे. दंडाचे दोन्ही उपयोग आहेत, लक्षात घ्या. आपल्यापासून वाईट गोष्टींना दूर ठेवण्यासाठी आणि वाईट गोष्टींना त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही गोष्टी. सज्जनांपासून दुःख इत्यादी दूर ठेवतात म्हणून दंडकर्ता हा शब्द वापरला. आणि दुष्टांना दंड करतात या अर्थाने दंड करतात, दोन्ही अर्थाने, म्हणजे दोन्हींचं सूत्र संचालन आपल्या हातात आहे अशी पद्धती आपल्या समोर सांगितली. महाबलधरायैव, अत्यंत बलशाली असं हे स्वरूप आहे. आपल्याला आता सांगितलं त्या पद्धतीने ईश्वरांवर महेश्वरांवर सुद्धा त्यांची सत्ता चालते असं गणपत्य संप्रदायाची जी रचना आहे ती तिथं वापरली आहे. महाबलधरायैव ब्रह्मादीनां प्रचालक. सगळे ब्रह्मादिक जे देव आहेत, ब्रह्मदेव या अर्थाने वापरलाय, ब्रह्मदेवादिक जे देवता आहेत त्या सगळ्या देवता सुद्धा तुमच्या पद रवानी भयभीत होऊन आपापले काम व्यवस्थित करतात. त्या सगळ्या जणू काही ते सगळं मंत्रिमंडळ आहे. वेगवेगळ्या देवता हे जणू काही भगवान गणेशांचं एक मंत्रिमंडळ असेल, तर त्या सगळ्या मंत्र्यांवर नियंत्रण ठेवणारं प्रधानमंत्री स्वरूप आपलं आहे. त्या दृष्टीने आपल्याला सांगितलं की रचना सांगतायत महाबलधरायैव. बाकीच्या या सगळ्यांजवळ शक्ती आहेत. ब्रह्मदेवांजवळ निर्मितीची शक्ती आहे, विष्णूंच्या जवळ पालनाची शक्ती आहे, वेगवेगळ्या देवतांजवळ वेगवेगळ्या कार्यांची शक्ती आहे. ते सगळे बलशाली आहेत, पण या सगळ्यांवर तुमची सत्ता चालते म्हणून महाबलधरायैव ब्रह्मादीनां प्रचालक. ब्रह्मदेव आदी म्हणजे सगळ्या देवता, ईश्वर महेश्वर सगळी त्याच्यात गृहित आहे. या सगळ्यांचं ब्रह्मादीनां प्रचालक. अमेय शक्तई देव, हे भगवंता आपण कसे आहात? अमेय शक्ती आहे. अमेय शब्दाचा अर्थ न मोजता येणारी. बाकीच्यांची शक्ती मेय आहे. मेय शब्दाचा अर्थ मोजता येणारी. उदाहरण सांगतो मी आपल्या लक्षात येईल. भगवान ब्रह्मदेवांच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र आणि 14 मनू होतात असं आपल्याला शास्त्र सांगतं. वाक्याचा अर्थ ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये जर 14 इंद्र आणि 14 मनू होत असतील तर त्यांचा कार्य काय ठरलेला आहे. किती? 72 चौकड्या असं वर्णन आपल्याकडे केल्या जातं. तशा 72 चौकड्या, चौकड्या म्हणजे कृतत्रेत द्वापार कली, हे चारही युग 72 वेळा झाले की एकेका इंद्राचा काळ आहे. म्हणजे कितीही मोठा असला तरी तो मोजता येतो. ब्रह्मदेव असे 100 वर्ष आयुष्य सांगितलं म्हणजे ब्रह्मदेवांचा काळ सुद्धा मोजता येतो. हे जे सगळ्या देवतांचे काळ आहेत हे मेय आहेत, मोजता येणारे आहेत. आपली शक्ती काळ या अर्थाने, सत्ता या अर्थाने मोजता येणारी आहे, कारण त्यांचा तेवढाच आवाका आहे. त्याच्या पलीकडचं त्यांना समजत नाही, त्यांना कार्य करता येत नाही, ती मेय अवस्था. आपली मात्र शक्ती कशी आहे? अमेय शक्तये देव नग्न भैरवते नमहा. आपली शक्ती अमेय आहे, त्याचं मोजमापच होऊ शकत नाही. अथांग शक्ती, अपार शक्ती या अर्थाने शब्द वापरला. अमेय शक्तये देव नग्न भैरवते नमहा. भुक्ती मुक्ती
प्रदात्रेंचं पुढचा सुंदर शब्द आपल्या समोर वापरलाय आपण भुक्तीही देता आणि मुक्तीही देता. भुक्ती शब्दाचा अर्थ या व्यवहारातले सुख, या व्यावहारिक अवस्थेमध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टीतून आनंद मिळू शकतो, सुख म्हणा फार तर सुख मिळू शकतं, त्या सगळ्या गोष्टी भगवान नगरभैरवांच्या कृपेने प्राप्त होतात. आणि नुसती भुक्ती उपयोगाची नाही, मुक्ती मिळाली पाहिजे तीही आपण देता दोन्ही गोष्टी. कारण मोरया सिद्धीपती आहे, बुद्धीपती आहे. भगवान नग्नभैरवांचं स्वरूप बुद्धिपुत्र असं वर्णन केलं. म्हणून श्री क्षेत्र मोरगावला आपण गेल्यानंतर पूर्वद्वाराला आपण जेव्हा प्रवास कराल तेव्हा पूर्वद्वाराची यात्रा करताना पहिला टप्पा आपल्याला भगवान भगवती बुद्धीचा आणि त्यानंतर दुसरा टप्पा भगवान नग्नभैरवांचा. जे चित्र आपल्याला दिसतंय ते भगवान नग्नभैरवांचं त्या स्थानावरचं चित्र आपल्या समोर आहे. हे नग्नभैरवाचं स्थान बुद्धीच्या मागे ते उभे आहेत बुद्धिपुत्र स्वरूपामध्ये. आणि म्हणून बुद्धिमत्तेचा मार्ग ते दाखवू शकतात, सिद्धी ते प्रदान करतात. म्हणून भुक्तिमुक्ती प्रदात्रेच धनधान्य विवर्धन आपल्या जीवनातले सगळे सुख आपल्याला देणारे आहेत. गणेशानाम प्रपालाय, सगळ्या गणपत्यांचं पालन करणारे, त्यांचा संचालन त्यांना आनंद देणारे अशा प्रकारचे आपण आहात. नग्नभैरवते नमहा. प्रलये शूलमुद्युम्य ब्रह्मांड भयकारक, ज्यावेळी प्रलय व्हायचा असतो हे सगळं आता गुंडाळायचं आहे, विश्वाची रचना पुन्हा मूल स्वरूपात विलीन करायची आहे, त्यावेळी आपण हातामध्ये शूल धारण करतात. आपल्याला दिसेल भगवंताच्या मूर्तीच्या हातामध्ये त्रिशूल धारण केलेला आहे. त्रिशूल हे लक्षण आहे, एक प्रतीक आहे कशाचं, तीन गोष्टींचं. आणि तीन गोष्टी कोणत्या, त्याचं उत्तर आहे त्रिगुण. या तीन गुणांचं प्रतीक असणारं त्रिशूल, ते तीनही गुण तुमच्या ताब्यात आहेत, तुम्ही पाहिजे तसे त्यांना वापरता. म्हणून प्रलये शूलमुद्युम्य, त्या प्रलयकाळी आपल्या हाताचा त्रिशूळ तुम्ही उचलता आणि मग त्या सगळ्या गुणांचं संचालन करणारे तुम्ही सगळ्या गुणांना गोळा करता, भगवंताच्या ठिकाणी लय करत असता. प्रलये शूलमुद्युम्य ब्रह्मांड भयकारक, सगळ्या ब्रह्मांडाला भीती आपण निर्माण करत असता, कारण आता सगळं नष्ट होणार ही भीती त्यावेळी असते. त्यावेळेच्या तिथे असणाऱ्या त्या जीवांना किंवा ब्रह्मांडाला ब्रह्मांड भयकारक शूल प्रोत महांडाय, हा आणखीन सुंदर शब्द आहे, व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. प्रोत शब्दाचा अर्थ आहे आतमध्ये ओलेला असणे. एखादी माळ जशी असते आणि त्या माळेच्या आतला जो धागा असतो तो धागा त्याला प्रोत असं म्हणतात. त्या धाग्यात ते सगळे मणी ओवलेले आहेत. तसे हे अनंत कोटी ब्रह्मांड जे आहेत ते आपल्या त्रिशूळाच्या टोकावर ओवल्यासारखे आहेत. याचा अर्थ त्या त्रिशूळामध्ये ते मणी जाऊन काही आहेत. याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्रिशूळ हलवता आणि अनंत कोटी ब्रह्मांडाला पाहिजे तसं हलवत राहता, पाहिजे तसं चालवत राहता. हा सुंदर अर्थ त्यातून आहे. म्हणून शूल प्रोत महांडाय नग्नभैरवते नमः. अट्टहासेन देवेंद्रः तथा संत्रास्य च असुरान, किती मजेदार रचना आहे रक्षा. अट्टहास याचा अर्थ जोरात हसतात. देवेंद्र हा देव इत्यादी जे आहेत, सद्गुणी जे आहेत, त्यांना तुमच्यासोबत तुमच्या हास्याने आनंद प्राप्त होतो. गृहित येते, मी वापरला नाही शब्द तिथे, पण अट्टहासेन देवेंद्र हा तुमच्या हास्याने देवता हसतात. देवता स्वरूप असणारे ईश्वर महेश्वर सगळे आणि सज्जन त्यांना आनंद मिळतो. पण तथा संत्रास्य च असुरान, जे दुष्ट आहेत असुर आहेत त्यांना मात्र तुमच्या हास्याचा दुःख होतो, त्रास होतो, कारण त्यांच्यावर आता संकट येणार असतं. म्हणून वर्णन वापरलं अट्टहासेन देवेंद्रा तथा संत्रास्य च असुरान. आणि मग पुढचा शब्द वापरला नृत्यसे गणनाथाग्रे, हे सगळं करून आपण भगवान गणेशांच्या समोर नर्तन करता. व्यवस्थित लक्षात घ्या, नृत्य ही आनंदाची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे. ज्यावेळी माणसाला प्रचंड आनंद होतो त्यावेळी केवळ चेहऱ्यातून, केवळ शब्दातून, केवळ हातातून नाही व्यक्त केल्या जात, माणूस नाचत असतो. तसं आपण अत्यधिक आनंदात आहात आणि त्या आनंदामध्ये आपण आनंद नर्तन करत असता ती जी अवस्था, त्याचं वर्णन सांगितलं नृत्यसे गणनाथाग्रे, अर्थात नाचायचं कुठे, मोरयाच्या समोर. कारण आनंद मोरयाच्या दर्शनाचा आहे, त्या दर्शनाचा आनंद आपण घेत राहता आणि आपण आनंद नर्तन करता. भगवान नग्नभैरवा मी आपल्याला वंदन करतो. नग्नभैरवते नमः.
विश्वं ततः सर्वमिदं त्वयैष आद्यन्त मध्येषु महानुभाव सौरक्ष देवेश मयूर संस्थान अस्मान् कुरुष्वं तु अनन्य भावान् अशी प्रार्थना केली. हे जे सगळं विश्व आहे हे आपल्याच आधारावर चालत आहे, आपल्याच ठिकाणी त्याचं नियंत्रण आहे. विश्वं ततः सर्वमिदं त्वयैष आद्यन्त मध्येषु महानुभाव त्याचा आदि अंत्य मध्य सगळं आपल्याच ताब्यात असल्यामुळे सौरक्ष देवेश हे देवेशा हे सगळ्या देवांचे प्रमुख असणाऱ्या भगवान नग्न भैरवा सौरक्ष तुम्ही आमचं संरक्षण करा. सौरक्ष देवेश मयूर संस्थान कोणाचं संरक्षण करा जे मोरगावात राहतात. मोरगावात राहतात याचा अर्थ केवळ शरीर मोरगावातही नाही जे मनानी मोरगावात आहेत त्या सगळ्यांचं जे मनानी मोरयाच्या चरणी आहे त्या सगळ्यांचं संरक्षण आपण करा अशी प्रार्थना त्यांना केली. मयूर संस्थान कुरुष्वंतु अनन्य भावान आमचा अनन्य भाव मोरयाच्या ठिकाणी आपण ठेवावा. शूलिन नमस्ते अखिल कारणाय सगळ्याचं कारण असणारे हे शूलधारी आपल्याला नमस्कार असो. त्वद भीती भावेन जगत प्रवृत्ती आपल्या भीतीने सगळी जगाची उत्पत्ती होत असते. व्यापार युक्तम विविधेश संस्थम सगळ्या देवता आपापलं कार्य करत असतात. स्वस्व प्रकारं प्रकरोति चात्मन ते सगळे आपापले काम करत असतात. अतस्त्वदाधाय मयं परेशम म्हणून हे भगवंता आम्ही तुलाच आधार धरतोय. सुरक्षते भक्तियुतम कुरुष्व गणेश क्षेत्रम त्वदधीन गंतुम मयुरेश्वर क्षेत्रावर येण्याची आणि तिथून बाहेर पडण्याची आज्ञा आपण देत असता आपली कृपा असली तरच तिथे येता येतं या अर्थाने प्रार्थना केली आहे. गणेश क्षेत्रम त्वदधीन गंतुम गणेश संस्थम कुरुते नमो वै आम्ही तुला नमस्कार करतो. आम्हाला मयूर क्षेत्र वासी कर याचा अर्थ आमचं मन सतत मोरगावात राहील यासाठी भगवंता तू आम्हाला आशीर्वाद दे. धनधान्य अधिकम सर्वम भक्तिमुक्ती समन्वितम लभेद अनेन देवेशम स्तुविध्वम नग्न भैरवम जेव्हा नग्न भैरवाची स्तुती आपण करतो हे सगळं मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली मयूर क्षेत्र त्यागश्च कदापि न भवेंद्रुणाम जो कोणी अशा पद्धतीने भगवान नग्न भैरवांची स्तुती करतो त्याला कधीही मयुरेश्वर क्षेत्राचा त्याग होत नाही. याचा अर्थ मानसिकरित्या तो मोरगावातच असतो. स्तोत्रे नस्तुवताम नित्यम न किंचित दुर्लभम भवेत त्यांच्या स्तुतीनी काहीही दुर्लभ राहत नाही अशा त्या नग्न भैरवांना वंदन करण्याचा आजचा दिवस. त्यांना वंदन करून थांबू. नग्न भैरवते नमः. जय गजानन.